आणि अतिशय महत्वाचा निर्णय आपण बघतोय अत्यंत महत्त्वाचा निर्णय बहुदा इतिहासातल्या म्हणजे दोन हजार चौदाच्या बातमीनंतर हीच आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी बातमी आहे मुंबई महापालिकेतली दोन दशकांपेक्षा जास्त काळ चाललेली युती तुटलेली आहे शिवसेना स्वतंत्ररित्या लढणार आहे शिवसेना वेगळी लढणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषदा पंचायती आणि त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका निवडणुका फार मोठा निर्णय झालेला आहे आणि याबद्दल आपण मान्यवरांशी बोलणार आहोत आपल्यासोबत या क्षेत्रातले ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत सोबत आहेत भारत कुमार राऊत ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे राज्य विश्लेषक अकोलकरजी मस्केजी सगळ्यांचं स्वागत सगळ्यात पहिल्यांदा मी भारत कुमार राऊतांकडे जातो राऊत सर फार मोठा निर्णय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या पत्रकारीच्या पत्रकारेच्या करिअरमधला दोन हजार चौदाची युती तुटली आणि आजच्या हा दिवसाची युती तुटली अशी बातमी कसं बघताय याकडे <coughs> हे होणार होणार असं बरेच दिवस चाललं होतं मी आपल्या चॅनलवर पण सांगितलं होतं की असंच होणार आहे त्याप्रमाणे झालं थोडं वाटलं ते ज्या दोन दिवस आधी झालेलं आहे एवढंच मला फक्त आश्चर्य वाटलं आणि ही युती तुटायचीच होती कारण तशी ती तुटलेली आहे फक्त असं झालेलं आहे आता की उद्धवजींनी आता सर्व थरावरची युती तोडलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि अन्य महापालिका आणि मुंबई महापालिका या सगळ्या थरांवर निवडणूक त्यामुळे आता मैदान उघडं झालेलं आहे ओपन ग्राउंड आहे बरं आणि याच्यामध्ये जो कोणी आता लढाई करेल त्याचा आता ठिकठिकाणी वेगवेगळे परिणाम दिसतील शिवसेनेच्या दृष्टीने हा एक टर्निंग पॉईंट आहे मी बाळासाहेबांची भाषण ऐकली सोडून द्या परंतु उद्धवजींची सुद्धा मी गेली अनेक वर्ष भाषणं ऐकत इतकं जोरकस भाषण त्यांचं मी ऐकलेलं नव्हतं आज ते निश्चित एक निर्धार करून आलेले ते ठरवून आलेले होते शिवसैनिकाला कुठल्या पद्धतीने आवाहन करायचं आणि आव्हानही द्यायचं ह्या दोन्ही गोष्टी ते ठरवून आले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते वागलेले आहेत ह्याचा निश्चितच एक सकारात्मक परिणाम शिवसैनिकांवर होईल तो मतदारांवर किती होईल हे oh. याच्या पुढच्या काळामध्ये दिसेल अकोलकरजे मला वाटतं हा निर्णय घ्यायला त्यांना सव्वा दोन वर्षांचा उशीर झाला hmm. हा म्हणजे एका अर्थाने त्यांनी आपण केलेल्या चुकीची दुरुस्ती केली hmm. आहे hmm. ते दोन हजार चौदा साली त्वेषाने आणि इतक्या अवेषाने भाजपशी लढले होते म्हणजे आता ते अफजल खानाची अवलात का मोगली फौजा चालून आल्या या वाक्याना मी काही महत्व देत नाही hmm. आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाळासाहेबांनंतरची ती पहिली विधानसभा निवडणूक होती hmm. त्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मुख्य म्हणजे मोदी आणि शिवाय राज ठाकरे एवढ्यांशी लढत देऊन त्यांनी स्वबळावरती एकट्याच्या बलबुतेवर म्हणतात तशा त्रेसष्ट जागा निवडून आणल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी सरकारात जायचंच कारण नव्हतं ते स्वतःहून सरकारा hmm. चालत सरकारात गेले त्याला कारण काही असतील वेगळी hmm. म्हणजे त्या कारणांमध्ये जाण्याची आता आजची वेळ नाही oh. पण ते चालत आपल्याकडे आले पाहिल्यावरती शिवसेनेला संपूर्ण शिवसेनेची व्होट बँक आपल्याकडे खेचायला अत्यंत आतुर झाल्याने भाजपने गेले सव्वा दोन वर्ष hmm. त्यांना सरकारमध्ये कसपटा समान वागणूक दिली आणि अखेर शेवटच्या क्षणी oh. एकीकडे युतीची बोलणं चालू असतानाही सतत शिवसेनेचा अपमान होईल असं बघितलं hmm. भाजप हे सुद्धा विसरून गेली होती की गेले पंचवीस तीस वर्ष ते सत्तेत आहेत म्हणजे उद्धवजी oh. आता असं म्हणाले की आम्ही सत्त्याण्णव पासून युतीत आहेत hmm. अॅक्च्युली पंच्याऐंशीला भुजबळ महापौर झाले तेव्हा पण भाजपच्या पाठिंब्यामुळेच ती त्यांची टोटल बेरीज होऊ शकली होती तेव्हापासून ते युतीत आहेत याचा अर्थ प्रत्येक महापालिकेच्या निर्णयाला मग तो कचरा घोटाळा असो का रस्ते घोटाळा असो का नाला सफाई असो तिथे भाजपने हाताला हात लावून मम असं म्हटलेलं होतं आणि तरीही जाहीरपणे सगळं दोषारोप आणि सगळं पापाच फळ ते शिवसेनेच्या पदरात टाकू शकत होते आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जवळपास तीस वर्षांनी अभूतपूर्व रंगतील कारण मोदी यांच्यामुळे आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे अत्यंत बाहू सरसावून रणार जो उदाहरण दिलं उद्धव ठाकरे अशा अशा भाजपशी आता, भाज़ा आता शिवसैनिक किती स्वषाने लढतो हे आपल्याला बघायला मिळेल आणि मी तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेशामध्ये जी निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे मला वाटतं तितकंच लक्ष उत्तर प्रदेश इतकंच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सुद्धा लोकांचं लागेल कारण दोन तीस वर्षांचे मित्र आता पूर्ण ताकदीनिशी एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत आपण याविषयी सविस्तर बोलणार आहोत मला पांडुरंग मस्केनकडे पण आहे सकाळ टाइम्सचे ब्युरोज मुंबईचे त्यांच्याकडे मला विचारायचं की आता या सगळ्या आकडेवारीचा खेळ कारण आता थेट दोनशे सत्तावीस जागा ओपन होणार आहेत भाजपासाठी शिवसेनेसाठी आणि आता राडा होणार आहे म्हणजे शिवसेनेच्या भाषेत सांगायचं झालं तर पॉलिटिकल राडा बघायला मिळणार आहे जलीकट्टूच आहे आता मुंबईमध्ये त्याच्याबद्दल जी सविस्तर त्यांनीच वापरला अंगोर घ्यायचं मिळाले ते हो पण आता सगळे एकमेकांसाठी बैलच असणार आहे ही तशी दोघांची लढतच असणार आहे एक छोटासा ब्रेक ब्रेकच्या नंतर कुठेही जाऊ नका मुंबईतल्या महा मुंबई महापालिका आणि शिवसेना भाजपच्या स्थानिक राजकारणाचे सगळ्यात श्रेष्ठ तज्ञ आता आहेत जय महाराष्ट्र वरती त्यांच्यासोबतची चर्चा पात्रा जय महाराष्ट्र